जंगलात निळ्या आकाशाखाली हिरव्या गालिचावर टेंट मध्ये राहायची मजाच काही निराळी ना. आपण व्यवस्थित कॅम्पिंग गिअर सोबत आणले आणि टेंट सेटअप बद्दल थोडीफार माहिती करून घेतली तर अगदी 5 मिनिटात आपण टेंट उभा करू शकतो. आज आपण बघूया अगदी साध्या 5 स्टेप्स मध्ये टेंट कसा उभारायचा आणि त्यासाठी काही खास टिप्स. टेंटच्या बॅग मध्ये मुख्यतः 4 गोष्टी येतात. एक म्हणजे मुख्य तंबू, याला खाली अशी जाडसर ताळपत्री असते आणि त्याच्यावरती मच्छरदाणीसारखं आवरण असतं, हे आपण उघडू तेव्हा दिसेलच. दुसरी गोष्ट म्हणजे टेंट पोल्स, याला आपण तंबूचे खांब म्हणू शकतो. हे जरा लांब आणि लवचिक अशा पोकळ काठ्या असतात, थोड्याफार वागतात आणि एकमेकांमध्ये फिक्सही होतात. तिसरी गोष्ट म्हणजे टेंट स्टेक्स, हे थोडे छोटे आणि लांब खिळे आहेत आणि तंबूला आपल्याला जमिनीमध्ये आधार द्यायला लागतील. चौथी गोष्ट म्हणजे रेन फ्लाय, सुरुवातीला आपल्याला त्यासाठी एक सपाट जागा शोधायला लागेल आणि ती थोडी स्वच्छही करायला लागेल. त्यावर जर काही छोटे मोठे दगड आणि काठे असतील तर ते आपण बाजूला करून घेऊ. टेंटची जागा ही फायरपीट आणि ग्रिलपासून थोड्या अंतरावर असावी, नाहीतर उष्णतेमुळे टेंटचं कापड खराब होण्याची शक्यता असते. तसंच ती थोडी खोलगट जागी पण नको, कारण जास्त पाऊस आला तर आपल्या टेंटमध्ये पाणी जायची शक्यता असते. सुरुवातीला आपण मुख्य टेंट यामध्ये ताळपत्रीचा भाग खाली आणि जाळीदार भाग वर येईल असा पसरवून घेऊ. या टेंटच्या 4ही टोकांना अशा मेटलच्या रिंग दिलेल्या आहेत. या 4ही टोकांना आता आपण एक एक खिळा ठोकून घेऊ, म्हणजे आपला टेंट जमिनीमध्ये फिक्स होईल. इथे सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे खिळे सरळ न ठोकता 45 अंशामध्ये ठोकावेत, म्हणजे ते जमिनीमध्ये घट्ट रुतून राहतात. अशीच आपण आता 4ही बाजूला ठोकून घेऊ. टेंटच्या जाळीवर आपल्याला क्रॉस साईनमध्ये अशा लांबलचक बाह्या दिसत आहेत. आता यामध्ये आधी आपल्याला हे टेंट पोल्स घालून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला असे हे 2 लांबलचक टेंट पोल्स दिलेले आहेत आणि एक छोटासा एंट्रन्सला लावायला दिले आहे. आता टेंट पोल्स एकमेकांमध्ये फिक्स करून घेऊ आणि या पोलचं शेवटचं जे टोक आहे ते मेटल रिंगमध्ये असणाऱ्या छोट्या खिळ्यामध्ये फिक्स करून घेऊ, म्हणजे आपला तंबू उभा राहील. टेंटच्या 4ही बाजूंना असे चिमटे दिलेले आहेत, तर हे आता टेंटच्या पोल्समध्ये पॅक करून घ्यायचे. हा आहे आपल्या टेंटचा दरवाजा. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेंटचा दरवाजा नेहमी हवा ज्या दिशेला असेल त्या दिशेला नाही ठेवायचा, नाहीतर खूप हवा असेल तर खिळ्यांवर सारखा दाब येईल आणि त्यामुळे त्यांची जमिनीतली पकड कमी होऊ शकते. टेंटच्या वरती इथे मध्ये बांधायला छोट्या 2 दोऱ्या दिल्या आहेत, त्याने हे टेंटचे पोल्स पॅक करून घ्यायचे, म्हणजे हलणार नाहीत. ही आहे रेन फ्लाय, हे आता आपल्याला टेंटच्या वरती लावायचं आहे. याच्या 4ही टोकांना अशा बारीक दोऱ्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला खिळ्यांमध्ये अडकवायच्या आहेत आणि हा भाग समोर येईल, हा पांढरा भाग समोर लावायचा आहे. रेन फ्लायचा पोल आहे,
तर रेन फ्लायला समोरच्या बाजूला अशी एक लांबलचक बाही दिलेली आहे, यामध्ये आपल्याला हा घालायचा आहे. आणि इथे याच्या पोल्स जिथे आपण लावले आहेत त्यामध्ये असे हे दोन गोल दिलेले आहे, तर याचं शेवटचं टोक यामध्ये अटकेल. इथे टेंटच्या दरवाज्यासमोरही आपल्याला असं पॅक करायला इथे असे नॉच दिलेले आहे, यामध्ये आपण एक खिळा पॅक करून घेऊ. तर इथे एक महत्त्वाची टीप अशी की टेंटच्या पॅकसोबत आपल्याला फक्त 8 खिळे येतात, तर असे आणखी 5-6 एक्स्ट्रा जर का आपण ठेवले तर गरज पडेल तिथे आपण एक्स्ट्राचे लावू शकतो. टेंटच्या सुरुवातीलाच आपल्याला असा एक छोटा पॉकेट दिसतो आहे, यामध्ये आपण शूज वगैरे ठेवू शकतो. असा हा आपला टेंट सेटअप करून तयार आहे, सोपं आहे ना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.